तिथे परभणीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे टोमॅटो फेकलेले आहेत. टोमॅटोला भाव नसल्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय. पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. पंकज, प्रसन्न, मागच्या काही दिवसांपासून बघतोय आपण की टमाटे असतील किंवा इतर शेतमाल असेल याला भाव मिळत नाहीये, आणि याच अनुषंगानं आज या ठिकाणी सदाभाऊ खोत सुद्धा परभणीमध्ये होते, आणि यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे या ठिकाणी त्यांच्या गाडीसमोर येऊन टमाटे या ठिकाणी फेकलेले आहेत. आणि शहरातील उड्डाणपूल परिसरातून जेव्हा जात होते तेव्हा हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज या ठिकाणी सदाभाऊ खोत जे मयत शेतकरी आहे पाथरीतली यांच्या घरी भेट देणार आहेत, त्याला सुद्धा या ठिकाणी या सर्व संघटनांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे की तुम्ही या ठिकाणी राज्यकर्ते असाल, मंत्री असाल, या ठिकाणी असं असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, शेतमालाला भाव या ठिकाणी मिळत नाही, आणि यातूनच हा संताप या ठिकाणी व्यक्त केला गेला. पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.